बाबा आमटे आनंदवन। डॉक्टर प्रकाश आमटे हेमल कसा। आणि अनिकेत आमटे निलगुंडा। आमटेंची तिसरी पिढी। बाबा जेव्हा वरोड्यामध्ये आले तेव्हा तो भाग दुर्गम होता। आनंदवन मधून बाहेर पडलेले डॉक्टर प्रकाश आमटे हेमल कसाला आले, ते त्यापेक्षा जास्त दुर्गम। हेमलकसा पासून 25 किलोमीटर असलेलं निलगुंडा हे आणखीनच दुर्गम ठिकाण। डॉक्टर प्रकाश आमटेंचे चिरंजीव अनिकेत आणि सून समीक्षा यांनी इथे एक शाळा सुरू केली आहे। बाबांनी आखलेला मार्ग अधिक प्रशस्त करत आमटेंची तिसरी पिढी मार्गस्थ झाली आहे। नद्या खूप आहेत आणि पूल नसल्यामुळे जगाशी संपर्क तुटतो या प्रदेशाचा, त्यामुळे लोकाग्रहस्थ आम्ही शाळा सुरू केली। लोकांनी खूप रिक्वेस्ट केली, विनंत्या केल्या की आम्हाला इथे एक शाळा सुरू करा, आमच्यासाठी दवाखाना सुरू करा। वर्षातले 6 महिने जगाशी संपर्क नाही, वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही, मोबाईलला रेंज नाही, मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही, अशा ठिकाणी अनिकेत आणि समीक्षा यांनी उभारलेली ही शाळा। शाळा तरी कशी, आनंदवन जे लुंजे अशा भाषेत शिक्षण देणारी, त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन करणारी। छोटी छोटी मुलं 5 किलोमीटर लांब चालून जातात आणि येतात रोज, याच्यावरनच आपल्याला लक्षात येतं की त्यांना इथे किती मजा येते, इथे शिकायला मिळतंय आणि एक मायेची प्रेमाची उबही मिळतीय। त्याच्यानंतर इथे त्यांच्या भाषेचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा पूर्णपणे स्वीकार केला आहे। पहिल्याच वर्षी या साधना विद्यालयाची पटसंख्या 52 झाली आहे। पाच पाच किलोमीटरची पायपीट करून एकही दिवस दांडी न मारता शाळा विद्यार्थ्यांसाठी एक समृद्ध अनुभव ठरतोय। आजूबाजूचं झपाट्यानं बदलणारं जग माडिया आदिवासींना मुठीत करायचंय। समीक्षा आणि अनिकेत ही आमटे कुटुंबाची पुढची पिढी, त्यांना हा गोवर्धन पेलेल यात शंका नाही, कारण आमटे कुटुंबाला मिळाले ते असंच समाजसेवेचं बाळकडू। आशिष अंबाडे, झी मीडिया, निलगुंडा, गडचिरोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।